धन्यवाद स्वामी समर्थ महाराजांकडे. गुरु महाराज गुरु पौर्णिमेला आपण पाच गोष्टी मागू आणि या मंगाला सुरुवात करू. ए स्वामी समर्थ महाराजांकडे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांकडे मागा. देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अभंगाला. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल. देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल. पण देवा माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको रे देवा. नेऊ नको नको नेऊ देवा. एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको सगळ्याने. कारण मला माहित आहे देवा जिथं हसू आहे तिथं समाधान आहे आणि जिथं समाधान आहे तिथं स्वामी समर्थ आहे. काहीच नको आपल्याला. काही नाही बंगला बिंगला थोडा छोटा असला तरी चालेल. समाधान दे मला बस. आणि आज लोकांकडे सगळं आहे समाधान नाही. आणि समाधान नाही म्हणून कुणाची एरधार संपली मुद्द्याला सुरुवात. फक्त फटाफटा फटाफटा बोलत जायचं. मी बोलायचं आणि तुम्ही बोलायचं. दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि आपल्या कीर्तनात दोन मुद्दे महिला मंडळ पुरुष मंडळी. मे बी ऑर नॉट बी. मे बी ऑर नॉट बी. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला पटलं नाही तुम्ही नाही म्हणा. पटलं हा म्हणा. हालाय उत्तर आहे नाहीलाय उत्तर आहे. समजा मला उत्तर आज अभ्यास कमी असल्यामुळे देता नाही आलं. 6 महिन्यांनी देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण भामट्यावाने कीर्तन ऐकायचं नाही. यस नो पहिलं वाक्य. आता वाक्याला सुरुवात झाली बरं का. कुणाची सरली एरधार पटकन बोला. ज्ञान हे प्रत्येकाला आहेच. करेक्ट. वा वा. पखवाद्याला पखवाद्यापुरतं ज्ञान आहे. मला माझ्या पोट भरण्यापुरतं ज्ञान आहे. गायकाला गायकापुरतं ज्ञान आहे. जुगार खेळणाऱ्याला सुद्धा कोणतं पान उलट केल्यावर 1.5 एकर जाईल याच ज्ञान आहे. दारू पिणाऱ्याला सुद्धा किती पाणी टाकल्यावर आपण घरी जाऊ बॅलन्स याच ज्ञान आहे. कॉफी करणाऱ्या मुलाला सुद्धा कागद कोणता फाडून नेल्यावर तो आकृतीत येईल का प्रश्नार्थक येईल याच ज्ञान आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच 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 आहेच. पण त्या ज्ञानात ग नको आहे तर ज्ञान टिकेल. फायनल. नाही तर आमची मुलगी 10वीला गेली ना. मुलीला भांडे घास स्टडी. कपड्याला घडे घाल स्टडी. अथरून टाक होमवर्क. पाणी भरू लाग स्टडी. शिपरेट खोली गुड्डीला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका. गुड्डी स्टडी करते. गुड्डी फक्त कशात गुंतवली स्टडी. एक दिवस खोलीच राहिली गुड्डी गेली स्टडी. नाही तिला 1 तास अभ्यासाला बसवा. 15 मिनटं तिला भाजी शिकवायला शिकवा. भाजी बनवायला शिकवा. पोळ्या करायला शिकवा. धर्म शिकवा. संस्कृती शिकवा. मोठ्याशी कसं बोलायचं हे शिकवा. शिकवा तिला. तिला शिकवा. तिला शिकवा. तिला चपात्या कराव्या लागतील हे शिकवा. लाड केले का बरबादीच. हां यांना ना जरा सुट्ट्या बिट्ट्या लागल्या ना हे कामाला लावी जा जरा. यांना जरा लोकांच्या गाड्या पसू द्या. हे चोऱ्या करून श्रीमंत होत नाही. आणि चोरी करणारी मंडळी ध्यानात ठेवा. कायदा पहिल्यापेक्षा कडक झाला आहे. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली. आणि 80% जनता कॅमेऱ्यात येईल. तू जाशील सायकल चोरायला आणि बोकांडी बसल पिकअप. मग चोऱ्या करून जागण्यापेक्षा म्हशी बाजरून जागा ना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना आलाय को. सोलून कोंबडी 130 आहे. बॉईल करून 180 आहे. शिजून 230 आहे. एक ज्ञान प्रत्येकाला आहे मिटला प्रश्न. दुसरं वाक्य हा म्हणा नाही तर नाही म्हणा. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. फक्त लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते नाही तर लक्ष्मी संपवते. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य हा म्हणा नाही म्हणा. गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. लहान आले पोरं यस नो यस फायनल. दुसरं वाक्य लहान आले पोरं. डुकराला खाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. यस हा बस. तिसरं वाक्य पोरं नो. ए
कुत्र्याला पिल्ला पैदा करण्या जेवढा आनंद आहे, तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. विषयात काय आनंद आहे? फक्त आनंद नाही, तृप्ती नाही, क्षणिक आनंद आहे. विषयात काय आहे? पण बर्बादी आहे ना, बर्बादी आहे. विषयात काय? गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी आणती का? बायको सावळी पाहिजे, भांडे घासायला चालते, तुरीच्या शंगा तोडायला चालते. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला पाया पडून सांगतो, पहिलंच वाक्य, बाह्य रंगाच्या नादी लागू नका ना अंतररंगाच्या नादी लागल्याशिवाय राहू नका. पुढचं वाक्य ऐका, बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. आणि आतून निर्मळ झाले तेच स्वामी समर्थ झाले. आता एक फक्त मराठीला 1:30 रोज, फक्त मराठीला 1:30 कृपा सिंधू नावाची एक मालिका आहे. दुपारी 1:30 फक्त मराठीला ती रोज महिलांनी पाच जा. ते आता उद्या परवा नवीन निघणार आहे ती ना का भाऊ. प्रेमासाठी वाटेल ते नाही ते पहा. ए लक्ष्मी मिळते, तिसरं वाक्य. ए विषयात आनंद नाही, ए आणि तृप्ती नाही. काय विषयात? काय विषयात काय? पण नाश आहे.